काका पाटील खासदार संजय काका पाटील यांच्या वतीने मी तासगाव नगरीमधून सगळ्या राज्यातून आलेल्या भक्तिभावानं जमलेल्या सगळ्या लोकांचं माता भगिनींचं मी सहर्ष स्वागत करते. या रथोत्सवाला खूप वर्षापासून परंपरा असलेला आपला रथोत्सव आहे. मागच्या 2 वर्षाच्या कालखंडानंतर आज अभूतपूर्व उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज रथोत्सव आज आपल्या तासगाव नगरीमध्ये साजरा होतो आहे. 2 वर्ष आपल्या कोरोना महामारीमध्ये बरेच लोक आपली दगावली गेले, त्यांना भावपूर्ण मी श्रद्धांजली देते. आणि या तासगाव नगरीमध्ये सगळ्यांचं मी अतिशय मनपूर्वक गणरायांच्या चरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. या सगळ्या लोकांना आपण सगळ्या महामारीतून, आपल्या दुष्काळामधून, पुरातून सगळ्यांपासून आपल्याला सुटका ह्यावर्षी मिळाल्या आणि त्यामुळं आपण अभूतपूर्व उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपण गणरायाच्या साक्षीने आपण एवढ्या लोकांचा तो उत्साह बघतोय. सगळ्यांना निरोगी उदंड दीर्घायुष्य मिळ दे असं मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करते. नमस्कार, मी डॉक्टर अदिती राजेंद्र पटवर्धन, विश्वस्त श्री गणपती पंचायतन देवस्थान तासगाव. आत्ता आपण तासगावच्या पटवर्धन राजवाड्यामध्ये आहोत. माझ्या डावीकडे आपल्याला श्रींची मूर्ती दिसत असेल. तर आत्ता हा छबीना, आत्ता हा जो छबीना आहे तो छबीना आपला श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या मंदिरामध्ये जाईल. त्या छबिन्यामधनं जी उत्सवमूर्ती आहे ती रथामध्ये जाईल आणि रथामध्ये बसून आज 243वा रथोत्सव आज पार पडणार आहे. आज माझं नशीब खूप मोठं आहे की ह्या रथाचं सूत्रसंचालन आज मला करायला मिळत आहे आणि 243 वर्षात पहिल्यांदाच एक कोणीतरी स्त्री ह्या रथाचं सूत्रसंचालन करणार आहे. पण आज ह्या सर्वांचं मानकरी किंवा वारसदार हे मला गणपती महाराजांनी केलं आहे, म्हणून गणपती महाराजांचं मी विनम्र थँक्यू म्हणते मी त्यांना. आणि तसंच सगळा पोलीस वर्ग, सर्व जर्नलिस्ट आणि सर्व भक्तवर्ग इथे मोठ्या उत्साहाने रथयात्रेत सामील होण्यासाठी आलेले आहेत, त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते आणि त्यांना रथोत्सवाच्या शुभेच्छा देते. परंपरा आहे तासगावचं उजव्या सोंडे गणपती म्हणतात, तर त्याचं काम महात्मा काय सांगा? उजव्या सोंडेचा गणपती आहे हा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर 245 वर्षापूर्वी परशुरामभाऊ पटवर्धनांनी स्थापन केलेलं आहे. 2 वर्ष रथोत्सव कोरोनामुळे झालेला नाही आहे, त्याच्यामुळे हा ॲक्च्युली 243वा रथोत्सव आहे. तर असं एक भाविकांचं श्रद्धास्थान आहे की ह्या रथाला जर हात लावल्या तर सर्व संसारातील कामना पूर्ण होतात, म्हणून फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर ऑल ओव्हर इंडियातूनही भक्त रथाला हात लावण्यासाठी येतात. यावर्षी तासगावचा 243वा गणेशोत्सव साजरा होत आहे. या ठिकाणी 2-3 राज्यातून भाविक येत असतात. भाविकांची फार मोठी गर्दी असते. या गणपतीला पावणारा गणपती असल्यामुळे फार लांबून लांबून भाविक येतात दरवर्षी. 2 वर्ष कोरोनामुळे इथं हा उत्सव साजरा झालेला नाही, त्यामुळे यावर्षी प्रचंड गर्दी आहे. आणि
उत्सव फार बघण्यासारखा उत्साह आहे. लाखो भाविक या टाइमला तासगावत हजर झालेले आहेत आणि हा उत्साह असाच पुढे राहो ही गणरायाला विनंती आहे.